जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो वाजतो ढोल कुणाचा वाजतो। तुम्ही चकित झाला असाल की हे असं मी गाणं का म्हणत आहे, कारण मी आता मी जांभळीच्या झाडाखाली आहे। आमची झाड जांभळीचे झाड लावले आहे बांधावरती, त्याला आता खूप जांभळं आलेली आहेत, पण ती जांभळे आता छोटी आहे हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे। छोटंसं जांभळीचं झाड आहे, खूप अशी जांभळे आहे, त्याला दिसली का तुम्हाला? ह्यासाठी मी तुम्हाला काय म्हणत असतो, झाडे लावा झाडे जावा, झाडं आपल्याला कधी ना कधी फळ देतच राहतं। तर आमच्या बांधावरती तुम्ही पाहिलं असेल ना, खूप झाडे आहेत, एक 7 ते 8 वर्षापूर्वी झाडे लावली होती, पण आता ती फळं आता आम्हाला देत आहेत। छोटेसंच झाड आहे, पण आता खूप याला जांभळं आली आहे। बघा केवढं झाड आहे, पण जांभळं आली आहे त्याला। ह्या झाडीत म्हणत असतो झाडे लावा झाडे जागो, आपल्याला ते कधी ना कधी फळ देतच राहतात। आता दर सीजनला आम्ही फळ हे घरगुतीच खात असतो, कारण आमच्या बांधावरती दर महिन्याला जे जसं सीजन वाईज, म्हणजे आता उन्हाळ्याच्या सीजनमध्ये जांभळे आंबे, पावसाळ्या सीजनमध्ये सीताफळ, थंडीच्या सीजनमध्ये चक्कू, केळी तर 12 महिने आम्ही खात असतो। छोटंसं ह्या साईडला नारळाचं एक झाड आहे, आम्ही विकत नारळ पेत नाही, घरगुतीच आहे नारळ, काढायची आणि प्यायची। हे पेरूचे झाड, अशा प्रकारे सर्व फळांची झाडं आमच्या बांधावरती आहेत। तुम्हाला पण मी सांगतो की तुम्ही झाडे लावा झाडे जगवा। तो असा छोटंसंच झाड आहे, पण जांभळ्याच्या पळणीपर फुलून गेलं आहे। आता आम्ही ही जांभळं खाणार आहे पिकल्यानंतर। तुम्ही जर आम्हाला कमेंट केली तर तुम्हालाही आम्ही जांभळं देऊ शकतो, पण चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, लाईक करायला लागेल आणि कमेंट पण करावी लागेल, तरच ही जांभळे मी तुम्हाला देऊ शकतो, अन्यथा नाही देऊ शकत। छोटासा बनवलेला जांभळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा, आणि असंच तुमचं माझ्यावर प्रेम राहू द्या। धन्यवाद।